ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारकडून एका नवीन प्लॅनची अंमलबजावणी करण्याचा विचार सध्या सुरू आहे ज्यानुसार सरकारकडून दोन हजार एकवीस पर्यंत प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची योजना आखली जात आहे यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्राफ्ट नोटिफिकेशन देखील जारी केलंय सर्व संबंधितांकडून याबाबत सूचना देखील मागवण्यात आल्याचं समजतंय त्याशिवाय सरकार प्रदूषणाची तपासणीही ऑनलाईन करण्याच्या विचारात आहे एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे या नव्या प्लॅन नंतर प्रदूषण चाचणी केंद्र प्रदूषण प्रमाणपत्र वाहन मालक आणि वाहनाची माहिती राष्ट्रीय मोटार वाहन रजिस्टरमध्ये उपलब्ध होईल त्यामुळे कोणीही खोटं प्रदूषण प्रमाणपत्र मिळवू शकत नाही दरम्यान सरकारच्या नव्या प्लॅनिंग आणि नियमानुसार वाहन मालकांना प्रत्येक सर्व्हिस प्रदूषणाची तपासणी करावी लागणार आहे तर मोटार वाहन इन्स्पेक्टर इलेक्ट्रॉनिक लिखित स्वरूपात प्रदूषणाच्या तपासणीचे आदेश देतील या आदेशानंतर सात दिवसात पोल्यूशन अंडर कंट्रोल पी यू सी सर्टिफिकेट घ्यावं लागेल असं न झाल्यास अस वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल ऑनलाईन प्रदूषण तपासणीतील वाहनाच्या मालकाच्या मोबाईल नंबर डेटाबेसमध्ये एंटर केला जाईल त्यानंतर वाहनाच्या मालकाला एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी एंटर केल्यानंतर प्रदूषणाची तपासणी फॉर्म ओपन होईल या प्रदूषणाची पातळी ठरलेल्या मानकाहून अधिक उत्सर्जित झाल्यास कम्प्युटरद्वारे रिझेक्टची रिसीट पाठवण्यात येईल अशा प्रकारच्या प्रोसेसमुळे प्रदूषण तपासणी केंद्रात कोणतीही हेराफेरी होऊ शकत नाही त्यामुळे आता वाहनधारकांना सतर्कता बाळगावी लागणार आहे या बातमीत आपण इथेच थांबतोय मात्र ताज्या व महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री